तुमची त्वचा वारंवार कोरडी पडते का? अनेक उपाय करूनही त्वचेचा ओलावा टिकून राहत नाही. त्वचा कोरडी पडणं म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये झेरोसिस म्हणतात, हे अनेक कारणांमुळे होऊ शकतं. वातावरणातला बदल हे त्याचं मुख्य कारण आहे. त्वचा जास्त काळासाठी कोरडीच राहिली आणि त्यावर काही उपाय केला गेला नाही तर त्वचेचा निस्तेजपणा वाढत जातो. हाय नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यायची ते पाहणार आहोत. वातावरणात थंडी वाढली, आर्द्रता कमी झाली की काहींची त्वचा कोरडी पडायला लागते तर काहींना एखाद्या साबणाची क्रीमची ॲलर्जी येऊन कोरड्या त्वचेचा त्रास होतो. त्वचेला योग्य प्रमाणात मॉइश्चर न मिळाल्याने हा त्रास होऊ शकतो. हळूहळू त्वचेतील ओलावा कमी होत जातो आणि मग कोरडी पडायला लागलेली त्वचा दुखायला सुद्धा लागते. तिथे पांढरी डेड स्किन सुद्धा जमा होते. ड्राय स्किन ही हेल्दी स्किन नाही, तसंच अशी कोरडी पडलेली स्किन दिसायला सुद्धा निस्तेज दिसते. म्हणूनच काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. बाजारात यावरती काही क्रीम्स उपलब्ध असतील पण ती सगळ्यांनाच सूट होतील असं नाही. पण या ड्राय स्किनच्या त्रासावरती आपल्याला घरच्या घरीच काही उपाय करता येऊ शकतात. त्वचेचा कोरडेपणा घालवून त्वचा टवटवीत करायचे काही सोपे घरगुती उपाय आता आपण पाहणार आहोत. पहिला आहे खोबरेल तेल. आपल्या त्वचेच्या ज्या स्किन सेल्स असतात त्यामध्ये मोकळी जागा असते. खोबरेल तेल या मोकळ्या जागेमध्ये जाऊन तिथला कोरडेपणा कमी करून तो भाग स्मूथ करतो. खोबरेल तेल हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. खोबरेल तेलाचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे ते कशातही न मिसळता सुद्धा वापरता येतं. बाहेरून घरी आल्यानंतर शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि हातापायाला जिथे कोरडी त्वचा असते तिथे किंचित खोबरेल तेल जर लावलं तर त्वचेचा कोरडेपणा हळूहळू कमी होतो. बाहेर जाताना त्वचेला तेल लावणं टाळावं, कारण यामुळे त्वचेवरती धूळ सुद्धा बसू शकते. दुसरं आहे पेट्रोलियम जेली. बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेली पेट्रोलियम जेली किंवा मिनरल ऑइल कोरड्या त्वचेवरती ओलावा देण्याचं काम करतात. ही पेट्रोलियम जेली आपल्या त्वचेवरती एक थर तयार करते जो एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतो. या थरामुळे त्वचा ओलसर राहते. यामुळे आपल्या त्वचेला सतत मॉइश्चर मिळतं. कधी कधी त्वचेवरती काही ठराविक भागातच कोरडेपणा येतो ज्यामुळे त्या भागाला खाज येते. अशा ठिकाणी काही भागांना जर आपण ही जेली लावून ठेवली तर तिथला कोरडेपणा जाऊन तिथली खाज कमी व्हायला मदत होते. तिसरा आहे आहारात बदल. त्वचा कोरडी पडते म्हणजे आपल्या त्वचेच्या पेशींना काही कारणाने इजा पोहोचून त्या खराब होत असतात. म्हणूनच त्वचेच्या पेशींना निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल करून काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करू शकतो, ज्यामुळे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडून शरीरातल्या पेशी निरोगी व्हायला मदत होते. यासाठी टोमॅटो, गाजर, मोड आलेली कडधान्य खायला हवीत. याशिवाय ज्या खाद्यपदार्थांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं, जसे की मासे, असे पदार्थ तुम्ही आहारामध्ये जास्त प्रमाणात खायला पाहिजे. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चौथा आहे हातांना जपा. कधी कधी चेहऱ्यापेक्षा सुद्धा तळ हाताची त्वचा सतत कोरडी पडते, कारण आपण वारंवार हात वेगवेगळ्या साबणानं धुतो. तसंच कपडे भांडी घासताना सुद्धा, कपडे धुताना सुद्धा आपल्याला डिटर्जंटचा वापर करावा लागतो, जे की त्वचेसाठी चांगलं नसतंच. त्यात जर त्वचा आधीच ड्राय असेल तर अशा प्रकारच्या केमिकलच्या संपर्कात आल्यानंतर ती आणखीन ड्राय होते. म्हणूनच भांडी घासताना, कपडे धुताना किंवा इतर साफसफाईची कामं करताना हातामध्ये रबर ग्लव्स घालून काम करणं हे चांगलं. पाचवं आहे कोमट पाण्याने आंघोळ करा. वातावरणात बदल होऊन थंडी जास्त पडायला लागली की आपण आंघोळीला जास्त गरम पाणी वापरायला सुरुवात करतो. या गरम पाण्याने आपल्याला बरं जरी वाटत असलं तरी आपल्या त्वचेसाठी मात्र ते धोकादायक असतं. जास्त गरम पाणी वापरल्याने त्वचा जास्त रुक्ष होऊ शकते. म्हणून बाहेरच्या तापमानात बदल झाला तरी जास्त गरम पाणी आंघोळीसाठी न घेता कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी. सहावं आहे केमिकलयुक्त साबण आणि सौंदर्य प्रसाधनं टाळा. काही साबण, परफ्यूम यामध्ये सुद्धा त्वचेवरचं मॉइश्चर जाऊन त्वचा रुक्ष पडू शकते. म्हणून अशा सौंदर्य प्रसाधनांची निवड करताना काळजीपूर्वक करा. तसंच पोह्याला जात असाल तर क्लोरीनयुक्त पाण्याचा त्रास होऊन सुद्धा त्वचा कोरडी पडू शकते. सातवं आहे कोरफड. जर थंडीमुळे किंवा अजून कशामुळे तळहात आणि तळपाय कोरडे पडत असतील तर कोरफड अतिशय चांगला पर्याय. रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर तळहाताला आणि पायाला लावून चोळा. तो पुसला जाऊ नये म्हणून हात मोजे आणि पाय मोजे घालून झोपा. हा उपाय नियमितपणे केल्याने हातापायाच्या त्वचेचा कोरडेपणा जायला मदत होते. काही लोकांची त्वचा ही मुळातच ड्राय असते.
अशा लोकांनी त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करायचं ते पाहूया. त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, सतत पाण्याने धूत राहायला हवी, ते अत्यंत गरजेचं आहे. त्वचेला कुठलीही खाज असेल तर नखांचा वापर करू नका, जोर जोरात खाजवू नका. ड्राय स्किन असेल तर असं केले तर तिथे जखम होऊ शकते. पुढचं आहे, कामाच्या निमित्ताने खूप वेळ एसीमध्ये बसावं लागत असेल तर चेहऱ्याला थोड्या थोड्या वेळाने मॉइश्चरायझर लावा. पुढचं आहे, आंघोळीनंतर त्वचा कोरडी करताना कॉटनच्या पातळ कपड्याने पाणी अलगट टिपून घ्या, टॉवेलने घासून अंग कोरडं करणं टाळावं. पुढचं आहे, जर खूप केमिकल्स असलेली सौंदर्य प्रसाधनं वापरत असाल तर ती वापरू नका. खूप घट्ट कपडे जे अंगावर घासले जातात असे वापरत असाल तर तेही वापरू नका. तुमची त्वचा कोरडी असेल तर आमच्या या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्हाला काय फायदा झाला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इतकंच, आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला एकदा नक्की भेट द्या. आपलं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.